भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। ऊस दराबाबत शेतकरी संघटनेची पहिली ठिणगी पडली, घोडावत कारखान्याची ऊस वाहतूक रोखली। ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक झाली असून जयसिंगपूर जवळील संजय घोडावत गुळ पावडर कारखान्याची ऊस वाहतूक शेतकरी संघटनेनं बंद पाडली असून ऊस दराबाबत ही पहिली ठिणगी पडली असून याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर पडण्याची शक्यता आहे। FRP अधिक ऊस दर मिळाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी आता गप्प बसणार नाही अशी भूमिका संघटनेची आहे। गेल्या 2-3 वर्षापासून साखर कारखानदार ऊसाला निव्वळ FRP देत होते, पण यावर्षी शेतकऱ्यांना FRP अधिक जादा दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा जागर मेळावा घेत गावोगावी जात पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली। जोपर्यंत ऊसाला 1 रक्कमी FRP अधिक दर मिळत नाही तोपर्यंत साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नसल्याचा आक्रमक इशारा दिला। पण जयसिंगपूर येथील संजय घोडावत यांनी घोडावत कारखाना शेट्टीची ऊस परिषद होण्या अगोदरच आणि FRP अधिकचा दर जाहीर करण्यापूर्वीच सुरू केल्यानं शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक होऊन ऊस वाहतूक रोखून घोडावत कारखाना प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यामुळं ऊस दराबाबतची ही ठिणगी महाराष्ट्रभर रौद्ररूप धारण करेल याची शंका नाकारता येत नाही। कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी रिजवान मुजावर, भारत 24 अपडेट। संघटनेचा जय हो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो। महाराष्ट्र सरकारनं 15 ऑक्टोबर पर्यंत गळीत हंगाम चालू करणार नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे। जर 15 तारखेच्या आत कोणत्याही साखर कारखान्यानं जर साखर कारखाना चालू केला तर त्या ठिकाणी त्या प्रशासनावर MD फौजदारी गुन्हा दाखल करणार अशा पद्धतीची घोषणा केली आहे। असं असताना सुद्धा घोडावत साखर कारखान्यानं या ठिकाणी गेले तीन दिवस झालं साखर कारखाना चालू केलेला आहे। त्यांनी खऱ्या अर्थानं सरकारच्या शासनाच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे। त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही त्या कारखान्याची वाहतूक तर अडवलेली आहेच, परंतु शासनाला आमचं याच्यातून मागणं असं आहे की तात्काळ त्या घोडावत साखर कारखान्यावर त्या सगळ्या प्रशासनावर आणि MD आणि चेअरमनवर फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल करावेत आणि त्यांचा गाळप परवाना रद्द करावा अशी आज आम्ही मागणी करतोय। जर हे नाही केलं तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आणि त्यांचा साखर कारखाना स्वाभिमानी शेतकरी संघटना तिथं उभा राहून बंद पाडणार एवढी आज या ठिकाणी घोषणा करतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो।